मिलिंदजी, तुम्ही काही दशकं म्हणजे या क्षेत्रात आहात, पण तुम्ही जे तुमचा पहिला सिनेमा पहिली मालिकामध्ये जे एव्हरग्रीन म्हणजे लाईक मराठीतला देवानंद म्हणायचा मला मोह होतो आहे, तर म्हणजे तुमचं जे एक टचवूड फॉर दॅट, म्हणजे तुमचं जे एक लुक आहे म्हणा किंवा जी पॉझिटिव्हिटी आहे, जो एकंदरीत तुमचा जो ऑरा आहे, म्हणजे तो इतका यंग कसा काय करता त्यासाठी? थँक्यू. मला तुम्ही देवानंद म्हटले, माझं फार आवडता नट होता आणि मी त्यांना दोन वेळा भेटलं. त्या आनंद स्टुडिओमध्ये त्या ते एक सिनेमा करत होते आणि त्यांना एक हिरो हवा होता, त्यांनी मला बोलवलं होतं. आणि मला आठवतं त्यावेळेला ते काहीतरी 80 प्लस होते आणि आम्ही दोघी त्या जिन्यावरनं त्यांचं ऑफिस असं वरती होतं आणि जिना असा स्टीप होता. ते ना ऑलमोस्ट पळत वरती चढत गेले आणि मला असं वाटलं की एवढी एनर्जी आहे या माणसामध्ये, आणि खरंच त्या माणसामध्ये शेवटपर्यंत एनर्जी होती आणि शेवटपर्यंत त्यांना काम करायचं. मला पण असं मला ना हे पॅशन आहे, मला हे सिनेमा क्षेत्र किंवा हे माझं पॅशन आहे. याच्यात बरेचशा वेळेला लोक म्हणतात मिलिंद गवई फार सक्सेसफुल नाही आहे, मिलिंद गवईला त्या पद्धतीचं सक्सेस मिळालं खूप वर्ष आता तो आहे. पण मला सक्सेस फेल्युअरपेक्षा मला लॉन्जिटिव्हिटी जी आहे, आणि माझं असं आहे की लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड घ्यायचं आयुष्यामध्ये. आणि कसं आहे की या क्षेत्रामध्ये इफ यू डिसाईड टू बी अन ॲक्टर, यू डोंट हॅव एनी इन्स्ट्रुमेंट ऑर एनी, यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेअर. हे इतकं मस्त आहे की तुम्हीच इन्स्ट्रुमेंट आणि तुम्हीच प्लेअर आहे, त्यामुळे तुमची बॉडी जितकी फिट असेल तेवढं तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल, तुमच्यात जितकी एनर्जी असेल तेवढं तुम्ही चांगलं आउटपुट देऊ शकाल. आणि या इंडस्ट्रीमध्ये आपल्या मराठी इंडस्ट्रीला जी कीड लागली आहे किंवा ते हे लागलेलं आहे, ते व्यसनांचं खूप वाईट कीड आहे. म्हणजे खूपसे अल्कोहोलिक मी बघितले आहेत, खूपसे व्यसनं करणारे लोक आहेत, तर मी त्याच्या विरोधात आहे. मला असं वाटतं कुठल्याही ॲक्टरने कधीही व्यसन करू नये, दारू पिऊ नये, सिगरेट पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, किंवा जी व्यसनं आहे ती करू नये असं वाटतं ॲक्टरने. स्पेसिफिकली मी ॲक्टरसाठीच म्हणेन, कारण जर तुम्ही 100% फिट नसाल तर तुम्हाला ते स्क्रीनवर तुम्हाला तेवढं इफेक्टिवली काम करता येणार. मी फिट राहण्यासाठी एक तर मी ज्या घरात जन्माला आलो, माझी आई सुंदर, माझी बहीण, माझी बायको, माझी लेक, सगळे खूप छान हेल्दी लाईफस्टाईल असणारे सगळे होते, हेल्दी फूड खाणारे होते. आणि मी ना जिम करायचो, सायकलिंग करायचो, वॉकिंग करायचो, जॉगिंग करायचो, हे सगळे प्रकार मी करत होतो सातत्याने. आणि स्पोर्ट्स खेळायचो, मला स्पोर्ट्समध्ये फार इंटरेस्ट सुरुवातीपासून. पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की ॲज यू ग्रो ओल्ड, मी म्हणणार नाही कारण आय एम नॉट ग्रोन ओल्ड, आय एम जस्ट 23, पण जिमिंग इज, लोक खूप चुकीचं जिमिंग करतात जे मी पण केले. मी तर इतकं मूर्खासारखं जिमिंग केलं आहे की मी जिम करायचो 2 तास आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उतरायचो. दॅट इज सो डेंजरस, कोणीच करू नका. आय हॅव पेड अ प्राईस फॉर दॅट, कारण तुमची बॉडी जिम करून खूप गरम झालेली असते आणि तुम्ही डायरेक्ट जेव्हा स्विमिंग पूलमध्ये उतरता त्यावेळी ती ड्रास्टिक थंड होते, विच इज डेंजरस. तर मी हे सगळे प्रकार आधी केले, पण माझ्या नंतर लक्षात आलं, माझे साडू आहेत चंद्रकांत सोळंके, माझा जावई आहे तो म्हणजे अगदी हेल्थ फ्रीक आहे, कितीही वाजता रात्री उशिरा आला तो सीरम कंपनीमध्ये इज डेप्युटी मॅनेजर, जे मी कोविडचे इंजेक्शन हे घेतले वॅक्सिन्स त्या कंपनीमध्ये. सो ही सेड डॅड व्हॉट इज इम्पॉर्टंट इज ऑक्सिजन, एव्हरी वन नीड्स ऑक्सिजन, द मोर ऑक्सिजन यू गेट द मोर हेल्दियर यू बिकम. आणि ते कुठेतरी ट्रिगर झालं, आणि मग ऑक्सिजन कसं मिळणार, तर प्राणायाम करून मिळणार, योग करून मिळणार. म्हणून मी पहिला जो लॉकडाऊन झाला होता त्याच्या आधी मी ते चालू होतं. लॉकडाऊनमध्ये तर आपल्याला घरातच होतो, त्यामुळे मी योगाचे ऑनलाईन क्लासेस म्हणा, यांच्याकडनं म्हणा, माझी लेग इशीज योगा ट्रेनर, तर तिच्याकडनं खूपसे टिप्स घेऊन मी एक रुटीन तयार केलं की माझं शूटिंग असेल तर शूटिंग नसेल तर 1.5 तास, शूटिंग नसेल
तर 2 तास शूटिंग असेल तर 1.5 ते 1.5 तास असं माझं रुटीन रिजिमच आहे. त्यात सूर्य नमस्कार येतो, त्यात योगाचे हे येतात, बरेचसे आसन प्राणायामचे प्रकार येतात, आसनं येतात, आणि ते मी मिस करत नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत एकही दिवस मी मिस केला. सकाळी 5 ला उठतो म्हणजे उठतो, मग किती वाजता माझं पॅकअप झालं तरी 5 ला मी उठतो आणि मी माझं 6:30 वाजेपर्यंत माझं योगा प्राणायाम करतो. अँड दॅट हॅज रिअली हेल्प टू हॅव द स्टॅमिना टू. पण डेली सोप करणं काय सोपं नाही, आणि आई कुठे काय करते सारखी सिरियल करणं तर सोपं नाही. बऱ्याच वेळेला आमचे ॲक्टर्स बरेचसे ढेपाळले आहेत, आजारी पडले आहेत. दे कॅनॉट सस्टेन द एनर्जी तेवढी राहत नाही, कारण आमचं शूट खूप इंटेन्स असतं. तसं फार नॉर्मल सिरियलसारखं नसतं. इट इज व्हेरी काय म्हणतो टायरसम फिजिकली मेंटली. तर त्याच्यासाठी आय थिंक योगा प्राणायाम हेच. खानपान वाईज काय तुमचं असतं रिजिम? मी गोड खात नाही, त्यामुळे गोड कम्प्लीट बंद असल्यामुळे साखर मी बऱ्याच वर्षात खाल्लेली नाही. त्यामुळे हे पेस्ट्रीज बिस्ट्रीज जे काही प्रकार आहेत जे बॉडीला हानिकारक, आणि मला असं वाटतं जेवढ्या टेम्पटिंग गोष्टी आहेत त्या आय थिंक दोज आर नॉट व्हेरी युजफुल फॉर द बॉडी. मी व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही. तर बऱ्याचशा गोष्टी तशाच इलिमिनेट होतात. मग मी नॉर्मल जेवतो, भाज्या पालेभाज्या मी भरपूर खातो. मी सॅलेड्सवर ताव मारतो, मला सॅलेड्स खूप आवडतात. म्हणजे लोकांची जेवणं पूर्ण संपून हात धुवून ते कामाला लागतात तर माझं सॅलेड संपत नाही. कारण गाजर जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला माहिती आहे की गाजर खायला खूप वेळ लागतो, कंटाळतात लोक गाजर खायला. त्यामुळे मी असे जे प्रकार आहेत बीट, गाजर, काकडी, ग्रीन व्हेजिटेबल्स, तर त्याच्यावर ताव मारतो. आय लाईक व्हेजिटेरियन फूड. असं स्पेशल काही नाही आहे की हेच खातो तेच खातो. जे असेल प्रेमाने जे मला कोणी वाढेल त्याचं मी खातो, फक्त गोड खातो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.